आधार न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। सांगली आणि कोल्हापूरला आलेल्या महापुरानंतर संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरू आहे। कल्याण शहर शिवसेनेच्या वतीने देखील विविध जीवनावश्यक मदत सामग्री घेऊन 6 ट्रक सांगली आणि कोल्हापूरला रवाना झाले। शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत रवाना करण्यात आली। सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीला जाऊन जीवनावश्यक वस्तू पाठविण्याच्या अनुषंगाने कल्याण शहर शिवसेनेच्या वतीने तांदूळ, 50 टन डाळ, 500 लिटर तेल, पाण्याच्या बाटल्यांचा मोठा टेम्पो, दुधाची भुकटी, चहा पावडर, साबण, साडी, ब्लँकेट, गव्हाचे पीठ यांसह इतर वस्तू 6 ट्रकमध्ये रवाना करण्यात आले आहेत। यावेळी शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, जिल्हा महिला संघटक विजया पोटे, नगरसेवक रमेश जाधव, निलेश शिंदे, परिवहन सदस्य सुनील खरुक, माजी नगरसेवक शरद पाटील, गणेश जाधव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली आणि आजूबाजूचा परिसर आहे ते पुराची भयानक स्थिती आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ वाहत चालला आहे आणि शिवसेना या गोष्टीमध्ये मागे राहू शकत नाही। माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जवळजवळ 6 दिवस झाले कोल्हापूरला तळ ठोकून आहेत। ते आम्ही कल्याणकरांना मदतीची साथ घातली आणि कल्याणकरांनी भरपूर प्रमाणात सामान जमा केलेलं आहे। त्याच्यामध्ये तांदूळ आहेत, ब्लँकेट आहेत, चादरी आहेत, टॉवेल आहेत, अनेक प्रकारच्या वस्तू आहेत, पाण्याचे बॉक्स आहेत। या सर्व घेऊन आम्ही आता कोल्हापूरला जातो आहे आणि कोल्हापूरमधून इचलकरंजी ह्या भागामध्ये आम्हाला ते सामान वाटण्याचा आदेश माननीय पालकमंत्री यांनी दिलेला आहे। आणि आता आम्ही या जवळजवळ 6 गाड्या आहेत, या 6 गाड्या भरून जे जिन्नस आहे किंवा ज्या वस्तू आहेत त्या घेऊन आम्ही आता मी नगरसेवक सचिन भासे, नगरसेवक निलेश शिंदे, अल्ताभाई शेख, आपले सहसंपर्क प्रमुख शरद पाटील आणि एक शिवसैनिकांची टीम आम्ही आता जस्ट लगेच कोल्हापूरकडे रवाना होतोय। प्रतिनिधी दीपक बागुलसह आधार न्यूज कल्याण। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 सी लिंक रोडवरील मोहक इमारत ही अत्यंत धोकादायक अवस्थेत होती, त्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीमधील रहिवाशांनी उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सूचनाप्रमाणे काल ती रिकामी केली। दरम्यान ही इमारत आज सकाळी कोसळली। घटनास्थळी उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले। स्थानिक आमदार संदीपान भुमरे, औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे इतर पदाधिकारी व नामदेव खरात यांनी जायकवाडी धरणाची पाहणी केली। त्यावेळेस प्रकल्प अधिकारी, धरण कर्मचारी देखील उपस्थित होते। एकंदरीत धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली। यामध्ये प्रामुख्याने दादासाहेब पठाडे, शाखा अभियंता बुद्धभूषण दाभाडे, राजाराम गायकवाड चक्रे आदी कर्मचारी उपस्थित होते। एकंदरच धरणाचे पाणी वाढल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली, त्यामुळे धरण परिसरात भरपूर गर्दी दिसत आहे। काही अनुचित होऊ नये अर्थात खबरदारी म्हणून धरणाचे कर्मचारी धरण परिसरात लक्ष ठेवून आहेत। त्याचप्रमाणे पर्यटकांची गर्दी असल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासन सुद्धा धरणावर हजर आहेत। कुठल्याही क्षणी गोदापात्र पाणी सोडले जाईल असे फरमान मुख्य अभियंता पैठण यांनी जाहीर केले। जायकवाडी धरणामध्ये 89% पाणी साठा झाला आहे। मागील पंधरवड्यामध्ये नाशिक जिल्हा परिसरामध्ये पाऊस पडला। नाशिक जिल्ह्यातील धरणे बंधारे भरले, त्यामुळे जायकवाडी 89% भरला आहे। प्रतिनिधी विष्णू खंडाळे सह आधार न्यूज पैठण। सेनगाव तालुक्यातील सापडगाव, सुकली बुद्रुक, सुकली खुर्द येथे रस्त्याची दुरवस्था झाल्याने याबाबत तहसीलदाराला निवेदन देण्यात आले। सेनगाव तालुक्यापासून अवघ्या 5 ते 7 किलोमीटरवर असलेल्या या गावांना जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने येथील नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्यावर वेळोवेळी गाडी स्लिप होऊन अपघात होत आहेत। या कारणामुळे या 3 गावातील नागरिक खूप अडचणीत सापडलेत, त्यामुळे त्यांनी निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले आहे। तसेच जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही किंवा आमचा रोड झाला नाही तर आम्ही येत्या 21 तारखेला सेनगाव ते गोरेगाव रोडवर तसेच सापडगाव पाटीवर रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। अलीकडे
प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज हिंगोली. चिखली येथे मागील 3 वर्षापासून सुमारे 70 कोटी रुपयांचा विकास निधी प्रशासनास उपलब्ध झालाय. शहरात विकास कामांचा गाजावाजा केला जातोय. त्याप्रमाणे काम किती व कोणत्या प्रकारचे होते हे या शहरातील सुज्ञ जनता उघड्यावानी पाहत आहे. असे चित्र सर्वत्र दिसत असताना तेरे भी चुप व मेरी भी चुप यासारखी अवस्था झाली आहे. तर पाहूयात याबाबतचा महत्त्वपूर्ण रिपोर्ट. स्वच्छ चिखली सुंदर चिखलीचा नारा देत सत्ता संपादन करीत जनतेच्या विश्वासार्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विकासात्मक कार्य होत असल्याची चर्चा सर्वत्र केली जाते. संबंधित ठेकेदार त्यांच्या हाताखाली कामगार कामाची पद्धत याबाबत मात्र सारी बोंबाबोंब असल्याचे चित्र दिसून येते. तुर्तास चिंच परिसरातील नवनिर्मित रस्त्याची हालत पाहता विकास कामे नेमके कोणत्या पद्धतीने होत आहे हे निदर्शनास आल्या वाचून राहत नाही. यामुळे सामान्य जनतेच्या डोळ्यात दिवसाढोळ्या धूळफेक केली जात आहे. शहरातील विविध प्रवाह अंतर्गत रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत रेंगाळल्यामुळे जनतेचे हाल होत आहे. नगर परिषद प्रशासनाने स्वच्छता अभियान अंतर्गत शहरात हगणदारी मुक्त शहर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रभागनिहाय स्वच्छतागृहाची निर्मिती केली. या स्वच्छतागृहाबाहेर पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात आली. परंतु आजच्या घडीला या टाक्या गायब झाल्या असून स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था पाहायला मिळते. प्रतिनिधी फारुख शेख सह आधार न्यूज बुलढाणा. भोकरदनमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी जे 50 वर्षात मुस्लिम समाजासाठी केले नाही ते भाजपा केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व जलसम्राट संतोष पाटील दानवे यांनी केलंय. मुस्लिम समाजाच्या भोकरदन येथील ईद साठी त्यांनी 68 लाख रुपये मंजूर करून दिले. भाजपा केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे मुस्लिम बांधव यांनी आभार मानत ईद साजरी करण्यात आली. प्रतिनिधी योगेश फालके सह आधार न्यूज जाफराबाद. कोरबना कल्पना या आदिवासी दुर्गम भागात वसलेल्या तालुक्यांमध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम भोंगळे यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले. या बैठकीमध्ये तालुक्यातील सरपंच उपसरपंच पंचायत समिती पदाधिकारी जिल्हा परिषद पदाधिकारी तालुक्यांमध्ये असणाऱ्या समस्यांवर ही आढावा बैठक होणार असल्याचं कोरबना तालुका अध्यक्ष भाजपचे नारायण हिवरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून सांगितले. तालुक्यातील आपल्या गावातील समस्या मांडण्याकरता प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच यांनी उपस्थित राहून आपल्या गावातील समस्यांचे निवारण करून घ्यावे. तसेच गावाला विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून ही आढावा बैठक होणार आहे. तसेच बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले. प्रतिनिधी मनोज गोरे सह आधार न्यूज चंद्रपूर. अहमदनगर येथील साकळी सिंचन योजना सुरू करावी या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी सुटले. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवर दिलेल्या आश्वासनानंतर दीपाली सय्यद यांनी राम शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडले. साकळाई कृती समितीच्या वतीने सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यासह कृती समितीचे सदस्य गेल्या 3 दिवसापासून जिल्हा परिषद आवारात सकाळी जलसिंचन योजना सुरू करावी या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले होते. 2 दिवस सरकारने कोणत्याही हालचाली न केल्याने दीपाली सय्यद यांची प्रकृती ढासळत चालली होती. मात्र आज पालकमंत्री राम शिंदे यांनी दीपाली सय्यद यांच्यासह कृती समिती सदस्यांची उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवर संपर्क करून देत सकाळी पाणी योजनेसंदर्भात चालू असलेली कारवाई बाबत माहिती दिली. त्यामुळे दीपाली सय्यद यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राम शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. मात्र 1 सप्टेंबर पर्यंत योजना मंजूर झाली नाही तर पुन्हा आमरण उपोषण करण्याचा दीपाली सय्यद यांनी इशारा दिलाय. प्रतिनिधी आबिद शेख सह आधार न्यूज अहमदनगर. त्यांनी गिरीश महाजन मला फोन लावून दिला आणि त्यांनी मला सांगितलं आहे की पूरग्रस्त समजू शकते, कारण आता सध्या कोल्हापूर सांगली नाशिक तिथे जी अवस्था आहे तिथे त्यांना लक्ष घातलं पाहिजे. पण ते स्वतः नाही होऊ शकलं तर त्यांनी फोन कॉल करायला पाहिजे होतं आणि माझ्याशी बोललं पाहिजे होतं. तर त्यांनी ते केलं आहे, पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की पूर्ण
राज्यात हे साखराईचं लक्ष वेधलं गेलेलं आहे आणि ते ह्या 2 दिवसात माझी मीटिंग लावतील आणि साखराई उपसा जल योजना ही राज्याच्या आराखड्यात सामील कशी करून घेता येईल त्याच्यावर चर्चा करण्यात येईल आणि ते लवकरच करून देतील. आणि त्यांनी हे पण सांगितलं की 30 तारखेच्या आत आपण ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊ. तर याचा अर्थ मग 30 तारखेपर्यंत मी पण त्यांना वेळ दिला आहे आणि 30 तारखेच्या नंतरही नाही झालं तर पुन्हा एकदा 2 तारखेला याच्यापेक्षा भयानक उपोषण होईल किंवा भयानक सगळ्या गोष्टी होऊ शकतील. की 30 तारखेपर्यंत नाही झाली ही गोष्ट तर मी 2 तारखेला पुन्हा एकदा असंच आमर उपोषणाला बसणार आहे आणि तेव्हा कुठल्याही आश्वासनावर नाही तोडणार तर मग माझा शेवटचा श्वासापर्यंत मी पुन्हा हलणार. साखळाई योजनेच्या संदर्भामध्ये सिनेट तारिका दीपाली सय्यद यांनी अनेक वेळा राज्य सरकारच्या कडे या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मागणी केली, आंदोलन केली, रस्त्यावर केली, रस्ता रोको केला, जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारला निवेदन पाठवलेले. ते गेल्या 3 दिवसापासून उपोषण इथे सुरू होतं. मला मी संपर्क केल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये त्यांची आज 3र्या दिवशी भेट घेत असताना मी आमदार गिरीश महाजन साहेबांशी देखील त्यांचं बोलणं करून दिलं आणि राज्य सरकार देखील या योजनेच्या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करते. त्यांची हीच मागणी होती की या संदर्भामध्ये एक सविस्तर तपशीलवार मंत्रालयामध्ये गिरीश महाजन साहेबांच्या दालनामध्ये बैठक झाली पाहिजे. आमचा गेली अनेक वर्षाचा 35 गावचा हा प्रश्न सुटला पाहिजे. मागणी अतिशय योग्य आहे. शेतकऱ्याच्या पाण्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून त्यांनी माझी विनंती मान्य केली. आता उपोषण त्यांनी सोडवलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितले की 1 तारखेपर्यंत आमचं हे सर्व सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करावा, अदरवाईज आम्ही पुन्हा उपोषणाला बसू. अशा प्रकारचं त्यांनी साधारणपणे माझी विनंती राज्य सरकारची विनंती मान्य केली. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं राज्य सरकार गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये काम करतंय मला वाटतं दीपाली सय्यद यांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही. त्यासाठी जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी निश्चित स्वरूपामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन ही बैठक आणि सकारात्मक निर्णय करण्याच्या दृष्टिकोनातून. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.